धोकेत चालाय जाऊ दे तिकडे माग उठताला कशाला आला इकडे तिकडे कामाला बोलेल राहणार तर इकडे चाललाय घरी तू पोरग कामाला बोलवते पैसे देते का टाइम हो बाय म्हणजे तो पैसे घेतले शिव कामाला आला गेला काय आधीच उचल घेतो नाही होऊन पडतो उचल बिचल काय नाही घेतली तो म्हणला काम खोरा टाकलं की पैसे देणार तुझ्या हातात दोन दिवस झाले काम येतोय पैसे अजून दिलं नाही आठवडा झालं काय करायचं आम्ही हाताव पोटे आम्ही गरीब माणसं नको सांगू हाताव पोट म्हणल्या ही एवढी डिरी पोचली नसती मन मुक्त आधी खात्यात आणि मग नाही होऊन पडत यात अरे ही बरी पद्धत आहे तुमची म्हणजे आम्ही पैसे मागितले की आमची डिरी काढायची का बायको दारात आणली दुखत आहे तिच होय बायडा काय दुखत आहे नेमकं तुझं लय काम केल्यामुळे लागला काय धोका अहो कामच जाऊ द्या तुम्ही या बघा तुमच्या पोराणीचं पैसे नाही दिले मला आजच्या आज मी बायको तुमच्या दारातच ठेवून इथं पोलीस पाटील घेऊन येईन हे बाबा अजिबात नाही पैसे घेऊन गेला मागच्या आठवड्यात नाही म्हणतो पोराला जाऊन पगार दिल नाही दिलं पगार तुमचा पोरगा कुठे पैसे उडवतोय तुम्हाला माहिती आम्हाला काय माहिती जुगारात हरला का 10 रुपयाला तसलं काय बी देणार नका नू लिखरू माझं एक नंबर आहे काय बी नको सांगू मला मला पगार द्यायचा मंजुराचा असं काय म्हणतो तू एवढं गुन्ह्याचं लेकरू येतो मग द्यावा ना आमचा पगार टाइम आम्हाला दारात यायला लावलं बरं त्यांनी पटत का तुम्हाला एवढं मोठं बागायतदार आमच्या सारख्या मजुरांनी तुमच्या दारात येऊन बडबड करायची नको नको लय म्हाताऱ्या माणसाचं लय डोकं नको धोको राजा अरे एक नंबर लेकरू आहे माझं सोनं आहे तीन तुझ्याला नाव ठेवतो सोनं आहे का पिताळ तुमचं तुम्ही बघा आमचे पैसे आता टाक म्हणजे झालं इकडे घरात खायला धान्य नाही आमच्या अरे तारा हे तुकडं मळे का काय चल एकाकडे दाखवी दे तुला पैसे दिले का राहिलं चला तुम्हालाच कळेल तुमचं पोरग काय गुणाचं आहे चल बाजार हा मलाच बडबड करायची काय बाय असली बघा ए बावडे उठा अरे हे पैसे मागायला तो पैसे नाही दिले वरती दिशेंचं मंजुरांच ते तर म्हणलं की मग त्याला पैसे बघितलं का देतो म्हणतोय अजून तो तवा द्यायचं पैसे कोंबड्या खाय नका बघ का मला तर नाही माहिती भाऊ आमचं पैसे टाका हे असल्या फाटक्याच्या ढग्याला पैसे द्यांना मालकांना 2 वर्षापूर्वी घेतलेली ती तुला काय धाकीच्या भूतचा पत्ता करायचे का काय हे बाल करायचं पैसे देऊन टाकायचं काय येड्यावानी करतो रे पैसे पैसे करतोय त्याला कोंबड्या खायना तर येड्यावानी करतोय नुसतं पैसे पैसे करतोय जणू काय मी पळून चाललोय का तो पळून चाललाय मालक पैसे नाही राहिले अहो दुखत आहे पटे येत्या जात्यात 15-15 दिवस 3-3 वर पाटे मिळत नाहीत आणि हे बालगार हे असलं लावायचं कशाला तो इचारपूस करायचा त्यांना हे बघा पाट्या का वय तुमच्या आम्हाला सांगायचं तरी पैशाला थांबणायला लागेन कामच माहित नाही तुला काय लागा तुम्ही दोघ जण अरे काम आज केलं ना तो पट्टी ना तो पैसे देत भेटत आला लगेच काम काल झाले की आज दारात उठून तुमच्या पट्ट्या येऊस तर आम्ही खायचं काय मग आम्हाला आधी सांगायचं मला काय म्हणलं खोरं टाकलं की पैसे हातात देईन आता हे बालगारांना आहे तो खायला 3 टायमाला तरी बघ ना कसं बोमलं तर आता ही काम करा ही आली आपली मरणाची कामगार आहे इथं याला कशाला लावलं मग आम्ही का तुकडेवारी काम करू का तुमच्या इथं पैशाचं काम होईल बाईसाहेब तुम्ही का बसा बर का तुमच्याशी बोलायचं नाही मला आमचा व्यवहार ह्यांच्या संघ झालाय आणि मावशी तुम्ही बोलू नका बर का ले उगा आमचं तोंड नाही शहाणू काय बोलायचो आम्ही हात पाय वाजलं ना माझं तुम्हाला तुकडं थापता थापता घालता घालता आता राहू द्या ना खाण्यापिण्याचं कुठं वरती काढता त्यांचं आता पार नाही काढा खाणं पिणं काढा आमचं पार राहून त्यांचं आता त्यांना बोलू द्या तुम्ही नका मध्ये बोलू हाताव पोटे आमचं काय पाहिजे तुम्हाला बाजाराला गेलं इकडं तर पोर आमच्या आशेने तोंडाकडे बघतात बाप काय आणीन का थोडं गोड खायला इकडं आम्हाला खायला तुकडायला तुमच्या इथं काम काम करू करू मरतोय उन्हा जाण्याचं आजार असताना काम केलंय दादा पैसे देतो की पण पट्टी नाही जमा झाला तेवढंच बोलतोय मी मागायच्या पासून या बघा नसतीन द्यायचे तर स्पष्ट सांगा सोडून देतो आम्ही तुमच्या नावाने पैसे भिकारी आहे आम्ही मज भिकारी आहे का आजपर्यंत आम्ही कोणाचे पैसे उडून तुमचे उडणार आहेत का नको बाबड्या त्यांचं मंजुराचे पैसे देऊन टाक बरं ऐका त्यांना दवाखान्यापुरते 100-500 द्या बाकीचे चट माग पुढे हिशोब करून द्या जाऊ त्या दवाखान्यात केलंय आपल्या इकडे काम तर दवाखान्यापुरतं तरी पैसे द्या मला आता तेवढं देऊन टाका जाऊ द्या आता चल देतो दवाखान्यापुरतं पैसे त्या मग आणून जावा जग हे पैसे घेऊन आणि असं बोलत नको जाऊ तू जाऊन दे बाबा मंजूर लय अरे असत तुला नाही माहिती तू आल्यापासून काय काय बोलते ते मी ऐकून घेतो झालं गेलं त्या सोडून एवढं डोक्यात घ्यायचं चुकलं असं जरा मानून घ्यावा तुम्ही मोठी माणसं तुम्हाला पैशाची किंमत नाही आम्हाला इकडे रुपयाला रुपया जोडायला लागतोय दादा झालं गेलं चूक झाली आधी सांगायचं बायकोचं दुखतं एवढा वेळ कशाला वाढत बसला असतो या बघा मालक आम्ही आहे ना कामाला कधी कमी पडत नाही पण आमचं पैसे टाइम होत जा तुम्ही ही दवाखान्यापुरतं
आणि बाकीचे पट्टी आलं ना, दोन तीन दिवसात पट्टी येईन, घेऊन जा. आमचंच पैसे भिकारे घेत मागायला लागलं ना. काही गरज नाही भिकारे घेत मागायची. पुढच्या वेळेस जाऊन चहा पाणी करून जा. नाही नाही नको जायचं. नाही नाही चहा पाणी करून जा, नेत्यांना दवाखान्यात. हा चल जाऊन दे बरं, चला जाऊ दे. काय करायचं परत असं बोलत नको जाऊ कुणाला, कळलं का? कुणी आलं तरी आपलं गप्प बसायचं. काय करायचं? एवढा पैसा दम कसा नाही. जाऊन दे चल, त्यांना पण गरज आहे ना. जाऊ झोप मोडाय परत येऊ नका.